चित्रपट सृष्टीला जसं हिरो या भूमिकेला महत्व असतं तसंच विलन या भूमिकेला फार महत्व असतं. अनिल शर्मा यांचे अनेक चित्रपट निर्मित झाले, त्यांचा एक चित्रपट होऊन गेला आयला आणि जंग. या चित्रपटामध्ये प्रमुख विलनची भूमिका केली ते सदाशिव आमरापूरकर. यांचा एक आवाज पेश करतो, डायलॉग पेश करतो सदाशिव आमरापूरकर. ना धोमय काला नाक, अरे सामने आ जाए तो अपने बाप को भी ढस लो. मेरे देश क्या चीज है, मेरे देश के लोग क्या चीज है. हेरो तालियां बजाने से काम नहीं होगा, काम करने से काम होगा. पिछले 5 सालों से जो मुल्क उन्हें हमें तकरीबन से 14,000 करोड़ रुपए मिले, उसके बदले में हमने उसको क्या दिया है, क्या दिया? 14 लाख लाशी भी नहीं दे पाए. मराठी चित्रपट म्हणला की एक खलनायक म्हणून आपल्या समोर जे उभे राहतात ते स्वर्गीय निळू फुले. कळतं नसलं कस, मास्टर पोर नापास झाले कस, या मायला निघा माझ्या पोराला 8 मार्क पडली म्हणून नापास केलं. काय अवघड नाही, झिरो लावा 80 होत्यात. पहिलवान मंडळ आलं, तालमेव कवलं नाही, शाळेवरची काढा तालमेव घाला. शाळेवरची कवलं वादळानं उडून गेलेत म्हणून सांगा, कवलं मंजूर करू म्हणून. अनेकांना अनेक प्रकारचे छंद असतात, कोणाला गाण्याचा छंद, कोणाला वाचण्याचा छंद. अशीच एक तरुण असते, घरामध्ये कोणतं ना कोणतं तरी काम चाललं असलं, दोन्ही भांडी स्वयंपाक करत असताना तिच्या ओठावरती एक ना एक तरी गाणं गुणगुणत असतं. एकदा आरशासमोर ती वेणी घालत असते, केस विंचरत असते, त्यावेळी तिला एक गाणं सुचतं, आपल्या समोर सादर करत. अशी फणी असतो, कंगवा असतो, गाणं म्हणायला सुरुवात करत. जानीच्या आधीच मशाल हाती आले मी उसच भयान राती. चांदवा उग किरकिर किड तालात सुरात गाती. दिलाच दिल बर जीवाच जीवल कुठ बी दिसना मला, कुठ बी दिसना मला, शीत दिसना, शीत बी दिसना, शीत दिसना, शीत दिसना, शोध कुठ, शोध कुठ. दिसला का बाई दिसला, माझ्या मनात फसून हसला. थँक्यू. यानंतर आपल्या समोर राजकुमार यांचा आवाज पेश करतो. जुन्या काळामध्ये जे डायलॉग किंग होते ते राजकुमार. जानी काश तुमने हमको आवाज दी होती तो हम मौत की नींद से उठ कर चले आ जाती. दुनिया जानती है जब राजेश्वर सिंह दोस्ती निभाता है तो अफसाने लिखी जाती है, और जब दुश्मनी करता है तो तारीफ बन जाती है. तूफान में हम अपनी खुशी चाहते हैं, जान हथेली पीलिए जी जाते हैं. तुमो जिन्हें समुद्र खा जाता है, समुद्र को हम पी जाते हैं. यानंतर नाना पाटेकर यांचा एक छोटासा डायलॉग पेश करतो. नाना पाटेकर परिंदा या चित्रपटाद्वारे नाना पाटेकर एक यशस्वी कलाकार म्हणून उदयास आले. त्यांचा चित्रपट परिंदा. आज तेरा भाई आने वाला है ना अमेरिका से, फिर बोलता क्यों नहीं, याद है पहली बार मिला था, बाप मर गया तो उस दिन पर. तभी से तू ऐसा ही है, धंधे में कोई किसी का नहीं, ना भाई ना बहन ना बीवी ना बच्चा ना दोस्त. देख अब्दुल इकबाल को समझा दे, लंगड़ा है जबान कटेगी गुंगा हो जाएगा, धंधे का उसूल नहीं समझता. देख क्या नहीं था मेरे पास, गाड़ी थी, बंगला था, बीवी था, धंधे भी कोई किसी का. थैंक्यू. आज या ठिकाणी शेवाळे साहेबांनी आमची छोटीशी कला सादर करण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी त्यांचा आभार आहे तुमचा. आणि यानंतर ते आपला कार्यक्रम सादर करतील. हॅलो, जे काय ग्रामस्थ जमा झाले त्यांना एक छोट
सप्ताहचा कार्यक्रम दाखवल्याची आमची एक संधी होती की आम्ही गणपतीला कुठला कार्यक्रम करू आणि कशा पद्धतीनं करू, एक सूत्रसंचालन कशा पद्धतीचं असेल, किंवा आता तुम्ही जे काही बघितलं ह्यांचा जे काय आवाज आहे तो आवाज जसं काय तशा प्रत्येक पक्षाला असं वाटावं किंवा मुक्या प्राण्याला असं वाटावं आपला आहे, अशी त्यांच्याकडे ती कला आहे. मग त्या कलेमुळं बघा किती प्राणी जवळ येतात. मग माणसाजवळ यायला किती टाइम लागेल हो तुम्हाला? पण तुम्ही माणसं जोडता, माणूस जोडत नाही. जनावर माणसं जोडतात. आज विचार का ह्या ठिकाणी नेटरे या डगावे ठिकाणी आज हा भगवान शेवाळे हा जो ह्या ठिकाणी उभा आहे आज एवढे मोठे कलाकार हे का आले? का त्यांना काहीतरी त्यातलं माझा उघडला. काय मी एक चित्रपटामध्ये काय शॉर्ट करतो ज्या ज्यावेळी काही शॉर्ट करत असतो ती तुम्हाला प्रात्यक्षिक जे चित्रपटात नसेल जे चित्रपटात नसेल ते मी तुम्हाला प्रात्यक्षिक करून दाखवाय. म्हणजे का समजा एखादा प्राणी जसं सांगितले मरतो आता कुत्रा तुमचा मरणार आहे का तर त्याला मारायचा कसं? एवन एखादा चोर मी त्याला शिकवते फक्त हे लक्षात ठेवा. मग एखादा चोर असतो चोर ज्यावेळी चोरी करून जातो आता हे काम आपलं नाही आपलं नाही तर त्या जे काय ट्रेनिंग आहे ज्या पद्धतीने असतो मिलिटरीचं असो कुठल्याही टाईपचं असो हे वन जाहिरात चित्रपट काय गोष्टी असतात ना पण त्यांना कसं कन्व्हेन्स करावं? आता समजा एखादी लेडीज आहे किंवा एक मला एखाद्या माधुरी माधुरीची खेळवर काम करायचं माझा श्वान आता ते माधुरीला जर एखाद्या घेऊन आणायचं सांगितलं कशा पद्धतीने आणेल तो? तुम्हाला काय वाटतं कशा पद्धतीने आणेल कसा जरून आणेल हे मला विचारायचं. मग तिला एकतर पदराला धरेल बाकी काय काम करणार ह्याच्या पलीकडे काय तो काम करू शकतो का? नाही ना. मग आमचा जो डॉग आहे तो ऑलरेडी एखादा आंधळा जर रस्ता क्रॉस करायचा तुम्ही डोळसा तुमचा काय फरक नाही तुम्हाला. पण आंधळा हे माझं स्वप्न आहे की त्याने आंधळ्याची सेवा कर तुमच्या लक्षात आला. म्हणजे एखादा आंध माणूस आहे रस्त्यावरून चालला बाबा त्याला ट्रॉफिक जर माझा श्वान असेल तर त्याने काय केलं हे तुम्हाला प्रत्यक्ष दाखवायचं. समजा पिक्चरमध्ये एखाद्या वेळी नाचता येत नाही काय हे नाचणं काय खरं नसतं हे तुम्हाला बघण्याच्या फक्त डिस्कवरी ह्या बघायला ज्या काही सत्य गोष्टी असतात त्या मिळतात. फक्त ह्या ॲनिमल प्लॅनेट अशा ज्या काही ह्याच्यावर असतात ना ह्या आपणाला बघायला भेटतात. मग त्याचे जीवन कसं आहे त्याचा जन्म कसा झाला ते मूर्तीपर्यंत सगळ्या गोष्टी दाखवतात तुम्ही तुम्ही बघत नाही. जे नॅचरली आहे ह्या गोष्टी सोडून हे लोक भर ह्याच्यावरती असतात. जेव्हा प्राणी बघा थोडं बघा सगळंच बघू नका असं सगळा कार्यक्रम बघू नका सगळं बघा. पण ते कसं मर्यादित एकाची तर एकाची माहिती फार प्राणी काय होता कलाकार काय होता त्या कलाकारांना काय त्याची आवड निर्माण होते किंवा आता एक आज हा माणूस आहे आपल्या समोर कोण आता तुम्ही सांगा तो माणूस आता लक्षणं जर याला खांद्यावर घेतलं काय लक्षणं खांद्यावर घेतलं नाना पडाळकरांनी मांडी बसून तो कलाकार आला आपल्या घरात आला आज त्याला काहीतरी उघड असेल का माझी मग आज अभिमान वाटतो आम्हाला की तुम्ही माझ्याकडे वर्तवण करून बघणार बरोबर आम्हाला याच्यासमोर खाली मन घालावं लागते बघ कारण हा मूर्ती लहान कीर्तिमान बरं आता मी एवढं बोलून कुलकर्णी साहेबांचं मला आभार मानतो त्याने जी मला जसा येतात की जे आवाज काढते त्यांना एकदा विनंती करतो की त्याने काय पाठी मागून लोक आले मागून नंतर त्यांना काय ऐकलेलं नाही सत्यवय साजरे करून येते त्यांना कारण बरेच लोकांची इच्छा आहे आणि ह्या ना आता शूटिंगला गेले की दिवसभर तुमचे ते उन्हाचे पत्रे मारले तुम्हाला माहिती आहे आता मराठीत बोलावं लागतं सगळ्या गोष्टी ते शायनिंग मारावं लागतं उन्हात डोळे दिसतात ते डोळे शूटिंगच्या टायमाला तुम्हाला सहन पण होणार नाही पण त्याच्यात ह्या तुमच्या भूमिका असतात का नाही? आता तुम्ही काय बोलता काय गोष्टी करता मग त्या भूमिका तुम्हाला एवढा तुमचा प्रकाश तोंडावर पाडून त्या हसून गाणं चल गा पण त्या फरकाच एवढं डोळ्यावर असतो ते तुम्हाला हटवायचं नसतं एवढं शूटिंग सोपं तुम्ही बघितलेलं नसेल कदाचित बघा काय काय प्रकार करतात शूटिंगला
जर आपल्या माझे किरुलायला तरी जाणार 100%, मला 3 महिन्यापासून फोन येत आहे, हे तुम्ही आणा, जाहिरात करूया, पिक्चर करूया. नाही म्हणलं माझ्या गावचे जे ग्रामस्थ आहेत जोपर्यंत ह्यांची केला काय बघत नाही तोपर्यंत म्हणतो मला तिकडे चालले. आणि जर का मी बाहेर गेलो 6 महिने आउटडोर शूटिंग असतं. मग त्यामुळे आता हे जे काही कार्यक्रम साजर करणार ते तुम्हाला कसा वाटते ह्याची मला प्रतिक्रिया हवी. मी काय तुमच्याकडे अपेक्षा करत नाही कशाची, फक्त तुम्हाला कसा वाटतो की बाबा त्या प्राण्यांना काय शिक्षण मिळेल, ते प्राणी काय काय ऐकतो, त्याच्यानं माणूस ऐकणार थोड्या प्रकारचे ऐकतो. तोपर्यंत मी आता यांचं पहिले धन्यवाद करतो. हे फिल्म कलाकार आहेत, सिनेमा कसे म्हणजे आपल्याकडे आले त्यांचे मी आभार मानतो. अजून आभार मानायचे आणि जयशंकर कुलकर्णी हे पशुपक्ष्यांचे आवाज काढण्यासाठी त्यांच्याही आभार मानतात. त्या थोडेसे तुमची करमणूक तोपर्यंत त्यामुळे जरा घेतली की जरा सुख असेल. नमस्कार करा सर. सर सर सगळ्यांना नमस्कार करा. सर 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 हा स्टे व्हेरी गुड स्टे काय होत होत स्टे स्टे गुड. राजू फ्रेंड स्लिप तिन्ही गोष्टी ते करण्याचं त्यांच्याकडून करून घेणार आहेत आणि पुन्हा आरामात झोपणार आहेत ते. एकदम आरामात बघा, एवढं ऊन असताना सुद्धा त्यांनी आज्ञा ते पाळली बघा. आता एक मिनिट, आता पिक्चर मध्ये गोळी लागली काय ऑफ झाले म्हणले होय कशा पद्धती ते बघा. राजू ऍक्शन गुड स्टे व्हेरी गुड स्टे. बघा ते नुसतं हात लावलं ते ऍक्शन वर किती वेळ राहते तो. राजू रोल रोल रोल. हा ते बघा रोल करणार बघा. गुड रोल 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 फास्ट नो रोल आगे कम ऑन अप कम हियर हे गे कम. आता आता कसं करणार आहे माझ्या बाबा एक स्टे नो नो हटे. सांगा की कशी माहिती सांगितलं तरी ती आता सांगा काय केलं तिने ती. हा जो कार्यक्रम आहे हा आता दाखव मालकाने जर कोणी हात लाव तर त्याची परिस्थिती होणार म्हणजे दुसऱ्यांवर हा अत्याचार कसा करणार माझ्यावर नाही. आता मालकाला कोणा एखादा हात लाव तर त्याला तो राग आणावं आता जे काय एखादी चोरी पकडली कशी जाते, श्वान कशी चोरी पकडतात, त्याचा माग कसा काढला जातो, त्यांना
प्रशिक्षण देताना काय काय करावं लागतं, त्या गोष्टी वाचायच्या किंवा एखादं काही ज्ञान द्यायचं असेल, समजा तुमचा माणूस शेतात हरवला असला तर तेवत तर ते त्याला माकाडायला तुम्हाला शोधायला जाऊन त्याला जर सहज सांगितलं ना त्या पायाचा वास दिला तर तो बरोबर चालत जाण. आता ही वस्तू ही माझी नाही, ही वस्तू माझी नाही, हे तुमच्या मधल्या लोकांनी काढून दिली. हे काय आता माझ्याजवळ की त्याला वास दिला आणि त्यानं आणून दिली माझी वस्तू, हे तरी नाही. मग आता ते प्रत्यक्ष तुम्हाला दाखवलं की जर वस्तू चोरली तुम्ही तर तिचा माग कसा काढतात, हे श्वास हे माग कसा काढतात, त्या पद्धतीनं मला ते दाखवायचं. तुम्हाला म्हणजे समजा त्याला सोडणार त्याचा जे माग आहे हनुमानाचा, थोडक्यात तुम्हाला तो माग दाखवतो कशा पद्धतीनं लपवतो आणि तो कशा पद्धतीच्या मागाने जाऊन हा रुमाल काढणं शोधू. सर्च करा लागले बघा सर्चिंग कसं करते ते. आणि त्याने रुमाल पकडून आणलेला आहे. Good. Drop it. Drop it.